आयपास प्रणालीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत नागरिकांना माहिती मिळणार असल्यानं एक प्रकारे कारभारात पारदर्शीपणा येण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर शासन निधीचं योग्य नियोजन होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केलं जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयपास अर्थात इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीमबाबत आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झालं प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी संगणकीय या सादरीकरण करून आयपास प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली जिल्हा नियोजन समितीचा निधी जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत व्यवस्थित खर्च होतोय की नाही यासाठी प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी ही प्रणाली राज्यात आणली आहे राज्यामध्ये एकशे चाळीस योजना सुरू असून त्यातील सत्त्याण्णव योजना आपल्या जिल्ह्यांमध्ये लागू आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली या, या प्रणालीमुळं जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असून खाते प्रमुखांनी ही प्रणाली समजून घ्यावी असं आवाहन देसाई यांनी केलं त्यानंतर मिलिंद चौधरी यांनी या प्रणालीविषयी उपस्थितांना प्रशिक्षण दिलं यावेळी महापालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपवन संरक्षक हणमंत धुमाळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते